जय शुर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एस पी क्रिएशन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये फायनल मित्रांनो बाप्पा माझा सिरीजचा पार्ट फोर जो आहे तो आपण आज आणलेला आहे आणि आजचा व्हिडिओ आपण जो आहे तो अलाइट मोशन या ॲप मधून बनवलेला आहे तर आजचा व्हिडिओ जो आहे तो खूपच खास झालेला आहे आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा त्यासोबत मित्रांनो आजच्या व्हिडिओचे सर्व मटेरियल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे त्यावरती जाऊन तुम्ही घेऊ शकता किंवा क्रोमवरती जाऊन एसपी क्रिएशन वाय टी डॉट कॉम हे आपली ऑफिशियल वेबसाईट सर्च करून त्यातून सर्व मटेरियल डाउनलोड करू शकता पण मित्रांनो त्या मटेरियल एक छोटासा पासवर्ड आहे चार अक्षरांचा तो पासवर्ड मी व्हिडिओमध्ये बोलून दाखवलेला आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला ते पासवर्ड टाकून कसा टाकायचा डाउनलोड कसं करायचं माहिती नसेल आपण त्यावरती ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला तो तुम्ही डिस्क्रिप्शनमधून बघू शकता तर मित्रांनो त्यासोबत आपले अलर्ट मोशन विदाउट वॉटर मार्क ॲप जे आहे ते तुम्हाला हवे असेल तर मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अगदी फ्रीमध्ये दिलेले तिथून तुम्ही ते डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता आणि मित्रांनो तिथून ते अगदी इझिली तुमच्या फोनमध्ये देखील चालून जाईल ओके तर मित्रांनो चला जराही नव घालवता आपण जे आहे आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण आपल्या आलाइट मोशन ॲपच्या मेन विंडोवरती आलेलो आहे सिंपली तुम्हाला प्रीसेट दिलेली आहे ती इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला ती प्रीसेट अशा प्रकारे दिसणार आहे त्या प्रीसेटला एक छोटासा पासवर्ड आहे शेक इफेक्ट आपले मटेरियल आजचे सगळे आणि बीट बुकमार्क एकच पासवर्ड आहे म्हणजे तो एकदा पासवर्ड टाकला एक तुम्हाला तिन्ही ऑप्शन ओपन होऊन जातील आणि ते कसे ओपन करायचे काय माहिती नसेल तुम्ही जर नवीन युजर असाल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये तो व्हिडिओ एकदा नक्की बघा म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही ओके तर प्रीसेट इम्पोर्ट केल्यानंतर सुरुवातीला आपल्याला प्लस वरती टच करायचंय इमेजॉन व्हिडिओवरती जायचं इमेज विडोवरती गेल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला मी एक डोळ्याचा म्हणजे आपला जो डोळा असतो त्या डोळ्यामध्ये बाप्पा दिसत आहे तर हा एक इमेज तुम्हाला दिलेला आहे हा ॲड करून तुम्ही इथून फिल स्क्रीन करून घ्यायचं ओके त्यानंतर या नेक्स्ट बीटवरती टच करून याचा एक्स्ट्रा पार्ट आपण इथून कट करायचा आहे नेहमीप्रमाणेच इमेज ॲड करायची आहेत पण यावेळी थोडे वगैरे टाईपमध्ये ॲड करायचे ओके सिंप्ली प्लसवरती टच करून इमेज आणि व्हिडिओवरती जायचं आहे आपला एक नंबरचा जो इमेज आपण ॲड करणार आहोत तो ॲड करून घ्यायचा आहे ओके हा इमेज ॲड केल्यानंतर सिम्पली तीन डॉटवरती जाऊन फिल स्क्रीन करायचं आहे फिलस्क्रीन केल्यानंतर इथे तुम्हाला प्लेच्या समोर एक अॅरो दिसेल एरो वरती टच करायचा आहे आणि आणखीन एक वेळा अॅरोवरती टच करायचं आहे इमेजच्या लास्टला तुम्ही जाल आणि परत एकदा ॲरोवरती टच करायचा म्हणजे तुम्ही तीन नंबरची जी बीट आहे त्याजवळ जाल ओके त्यानंतर इथं जो दोन नंबरला ऑप्शन तुम्हाला दिसतोय त्यावरती टच करायचं आहे ओके आता टच केल्यानंतर काय होईल तुम्ही बघू शकता मी झूम आउट करून दाखवतो एक नंबर आणि दोन नंबर या दोन्ही मध्ये आपण एकच इमेज ॲड केलेला आहे तुम्हाला फॉर एक्झाम्पलसाठी मी आणखी एक वेळा करून दाखवतो तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही हा इमेज आपण ॲड केला इथून आपण फिलस्क्रीन केलं थोडा झूम करू हा इमेज आपण ओके या टाईपमध्ये इथं असा सेट केला हा इमेज त्यानंतर बीटवरती दोनदा टच केलं त्यानंतर इथं असा हा आपण एक्सपांड करून घेतला ओके बघू शकता म्हणजे आपण दरवेळी काय करतो दोन बीटच्या मध्ये एक इमेज ॲड करतो यावेळी फक्त आपल्याला ह्या दोन तीन बीट जे आहेत त्या तीन बीटच्या मध्ये एक आपल्याला इमेज ॲड करायचं ओके म्हणजे दोन गॅपमध्ये एक इमेज ॲड करायचं सगळे इमेज मी ऑलरेडी जे आहेत ते आपल्या वेगळ्या प्रिसेटमध्ये ऍड करून घेतलेले आहेत तर ही प्रिसेट जी आहेत तुम्हाला देण्यासाठी मी ठेवले तर या प्रिसेटमध्ये बघू शकता मी सगळे इमेजेस जे आहेत ते तुम्हाला सांगितलेलं आहे त्या टाईपमध्ये ॲड करून घेतलेले आहेत आता मित्रांनो आपल्याला काय करायचं का ते लक्षपूर्वक बघा ह्या बीटवरती टच करायचं आपल्याला आणि नंतर आणखीन एक वेळा बीटवरती टच करून या इमेजवरती टच करून हा जो तीन नंबरचा ऑप्शन आहे यावरती टच करायचं म्हणजे काय होईल आपला जो इमेज आहे त्याचे दोन पार्ट होतील ओके तर बघू शकता सेम सेम आपण तीच प्रोसेस जी आहे ती फॉलो करायचे सिम्पली तुम्हाला सिंपल म्हणजे दोन वेळा टच करायचं आहे नंतर इमेजवरती टच करायचं आहे बघू शकता दोन वेळा टच के इमेज इमेजवरती टच करून हा ऑप्शन ओके स्प्लिट ॲट प्ले हेड ओके दोन पार्ट याचे करून घ्यायचे आहेत आपण तर या टाईपमध्ये जे आहे ते आपण सगळ्या इमेजचे दोन दोन पार्ट जे आहेत ते करून घेऊया तर आता आपले दोन दोन पार्ट जे आहेत ते झालेले आहेत ओके मटेरियल पासवर्ड मित्रांनो आहे अठ्ठावीस झिरो सहा त्यानंतर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी जे आहे ते आपण इमेजेस ॲड केले आहेत व्यवस्थित ओके आता बॅक यायचं आहे सिम्पली प्रिसेटमधील तुम्हाला एक नंबरची प्रीसेट जी आहे तिथून कॉपी करून घ्यायची ओके तर ही एक नंबरची प्रिसेट आपण कॉपी करून घेतलेले आहे एक नंबरची प्रिसेट कॉपी केल्यानंतर सिम्पली असे आपल्या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये आल्यानंतर हे जे पहिलावाला म्हणजे दोन नंबरचे इमेजेस आहे त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे याला हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर जितके आता तुम्हाला इमेज स्क्रोल करत जायचं फक्त जितके इमेज दिसतील त्या सगळ्याला पेस्ट करायचं कारण जे मोठे इमेज असणार आहेत ते ऑलरेडी आपण स्प्लिट केल्यामुळे वरती गेलेले आहेत ओके हे खाल्ल्या इमेजला फक्त आपण हे इफेक्ट पेस्ट करत जायचं आहे त्यानंतर मित्रांनो एक नंबरच्या इमेजवरती आपण यायच्या इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जायचं ॲड इफेक्टमध्ये गेल्यानंतर कलर अँड लाईट आणि या ठिकाणी तुम्हाला सॅच्युरेशन वायब्रन्स इफेक्ट दिसेल त्यावरती टच करायचं आहे सिम्पली ओके तर यावरती टच केल्यानंतर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी तुम्हाला स्टार्टला एक की द्यायचे थोडंसं पुढं जायचं आहे पुढे एक की द्यायचे तुम्हाला ओके तर पुढे एक की दिल्यानंतर पुढची की जी आहे ते आपण झिरोच ठेवायची आणि स्टार्टची की जी आहे ते आपण इथून पूर्णपणे मायनस करून घ्यायचे ओके आणि ही एंड दोन नंबरची की या टाईपमध्ये लास्टला सरकवून घ्यायचे नंतर या ग्राफमध्ये यायचं आहे ग्राफमध्ये आल्यानंतर ही हा जो ग्राफ आहे हा वरती ठेवायचा आहे आणि हा ग्राफ जो आहे तो बरोबर या टाईपमध्ये असा वरती चिटकवायचा आहे म्हणजे बघू शकता मित्रांनो काय होईल इथंपर्यंत हा जो आहे तो येईल आणि इथून पुढं आपला डार्कनेस जो आहे तो येईल तर तुम्हाला डार्कनेस जास्तच हवा असेल तर तुम्ही हे दोन्हीही जे आहेत ते खाली ठेवू हो शकता ओके म्हणजे बघू शकता पूर्णपणे लास्टला आल्यानंतर तुम्हाला सेच्युरेशन वाढेल पण ते दिसायला खराब दिसते त्यामुळे आपण काय केलेलं आहे हे जे आहे ते या साईडला ठेवून हे या साईडला ठेवलेलं ओके तर हा ग्राफ बघू शकता या टाईपमध्ये हा ग्राफ तुम्ही व्यवस्थित अटॅच करून घ्या ओके त्यानंतर आता आपला राहिलेला जो दोन नंबर सेकंड वाला इफेक्ट आहे तो आपण राहिलेले सगळे इमेजेस जे आहेत त्या इमेजेसला कॉपी करायचं इथून आणि त्या इमेजेसला सिम्पली पेस्ट करून घ्यायचं ओके तर बघू शकता ते आता जे राहिलेले इमेजेस आहेत ते तुम्हाला पूर्णपणे वरती दिसणार आहेत ओके तर हे जे वरती आलेले इमेजेस आहेत त्याला सिम्पली आपण हे पेस्ट करत जायचं ओके तर प्रत्येक इमेजला आपण हे इफेक्ट जे आहे ते पेस्ट करून घेऊया त्यानंतर मी जाणो स्टार्ट लिहायचं आहे प्लसवरती टच करून इमेज ऑन विडिओवरती जायचं आहे इमेज ऑन विडिओवरती गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मी एक शाडो इफेक्ट दिलेला आहे तर तो शॅडो इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे शॅडो इफेक्ट पूर्णपणे लास्टपर्यंत करून घ्यायचं आहे लास्टपर्यंत केल्यानंतर शॅडो इफेक्टवरती टच करायचं आहे इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टवरती जायचं आहे कलर अँड लाईटवरती टच करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला इन्व्हर्ट हा इफेक्ट दिसेल तर इनोव्हर्ट जो आहे तो सिंपली सिलेक्ट करायचं तुमचा ब्लॅकचा जो आहे तो व्हाईट कलर होऊन जाईल ओके सिम्पली त्यानंतर प्लसवरती टच करून इमेजन व्हिडिओवरती जायचं आपला जो पी एन जे आहे एकदम कडक असा पी एन जे आपण हा बनवून दिलेला आहे त्यावरती बाप्पा जो आहे तो कार्टून टाईप आपण बनवून त्यावरती गणपती बाप्पा आणि आपला मुषगराज दोना दोघांनाही बसवलेला आहे आणि बाप्पाच्या हातात मेन म्हणजे मोबाईल आहे आणि बाप्पा एडिटिंग करत आहे या टाईपमध्ये आपण कन्सेप्ट ही आहे ती काय तयार केलेले आहे तर हा एकदम कडक एन जी आहे मित्रांनो त्यामुळे कुठेही शेअर करू नका हा पी एन जी ओके तर या टाईपमध्ये बघू शकता लास्टपर्यंत हा जो आहे तो पी जी आपण करून घेतलेला आहे त्यानंतर मित्रांनो सिम्पली यावरती आपले इन्स्टा युट्यूबचे सिम्बॉल आपण ॲड करून घेऊया त्यानंतर मित्रांनो यावरती सिम्पली प्लसवरती टच करून आपलं जे बॉर्डर आहे ते बॉर्डर आपण ॲड करून घ्यायचे तरी बॉर्डर ॲड केलेले आहे आपण बॉर्डर ॲड केल्यानंतर थोडी इथून झूम वगैरे करू शकता तुम्ही नॉर्मली तुम्हाला हवे असेल बॉर्डर तर त्यानंतर पूर्णपणे लास्टला यायचं आहे लास्टला आल्यानंतर या तिन्ही लोगोच्या आणि बॉर्डरच्या पी एन जी शेवटपर्यंत करून घ्यायचे आहेत आणि असे लोगो बनवण्यासाठी आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल ओके आणि मित्रांनो जर व्हिडिओ इडिट करताना मोबाईल हँग होत असेल तर तीन लाईनवरती टच करून लो क्वालिटी प्रिव्ह्यू ऑन ठेवा आणि एक्सपोर्ट करताना ऑफ ठेवून नंतर एक्सपोर्ट करा ओके तर इथे शेअरच्या ऑप्शनवरती टच करायचा विडिओ रिझोल्युशन जे आहे ते सेवन ट्वेंटी पी किंवा टेन एटी पिक्सेल करू शकता त्यानंतर एक्सपोर्टवरती टच करायचा आहे हा व्हिडिओ एक्सपोर्ट झाल्यानंतर सेव्ह टू गॅलरीवरती टच करायचा म्हणजे आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल ओके okay, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही जर फुल एच डीमध्ये स्टेटसला व्हॉट्सअपला लावायचा असेल तर तुम्हाला लावता येणार नाही कारण याची क्वालिटी खराब होते तर तुम्ही काय करायचं डिस्क्रिप्शनमध्ये एक, एक व्हिडिओ दिलेला आहे व्हॉट्सअप क्वालिटी खराब होत असेल तर हा व्हिडिओ बघा तर तो व्हिडिओ एकदा नक्की बघा म्हणजे तुम्हाला अगदी डीमध्ये हा व्हिडिओ स्टेटसला लावता येईल ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र